कोरोनाच्या साथीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे, जे काही राजकारण सुरू आहे त्यात आणखीन एका मुद्द्याची भर पडली तो म्हणजे स्थलांतरित मजुराचा प्रवास खर्च नेमकं कुणी द्यायचा आणि कुणी दिला आता भाजपने म्हटलं होतं की आम्ही पंचवीस टक्के खर्च उचलला त्यांच्या प्रवासाचा आणि राज्यांनी पंधरा टक्के पण काल काँग्रेसचे प्रवक्ते आहेत सचिन सावंत असतील किंवा गृहमंत्री अनिल देशमुख असतील यांनी सांगितले की भाजप खोटं बोलते केंद्राने एक पैसा नाही दिला आहे आम्ही सीएमओ फंडातनं पंचावन्न कोटी दिलेत नेमकी वस्तुती आहे याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत आपण त्यांनाच विचारूया दादा तुम्ही या आरोपाचं नेमकं खंडन कसं कराल मला असं वाटतं की आज मला थोडासा अधिक वेळ ह्या विषयाला द्या कारण हा विषय आज पूर्ण संपवायचा आहे मला आयदर काँग्रेसच्या नेत्यांना नेमकं ह्यातलं इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आर्थिक गणित कळत तरी नाही आहे तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा ते वेळपांघरून पेडगावला जातात आणि आता हे चालणार नाही मी तुम्हाला समजावून सांगतो की रेल्वे ज्यावेळेला सुट्टे त्यावेळेला ते जातानाही पूर्ण भरून जाते आणि येतानाही पूर्ण भरून जाते या स्पेशल ट्रेन सुटणार होत्या म्हणजे मुळात केंद्र सरकारचा हा आग्रह होता की ह्या सगळा कोरोना घेऊन लोक आपापल्या गावाला जातील त्यामुळे ते आपापल्या राज्यातच राहतील हा प्रयत्न करा त्यासाठी अकरा हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले का ते नाही दिले त्यातले सोळाशे कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले माझ्याकडे मदत पुनर्वसन खातं होतं मला माहिती आहे त्याला सोळाशे कोटी मिळाले मग ते काय म्हणतात की ते सोळाशे कोटी रुटीन मदत पुनर्वसन आहे अरे बाबा रुटीन मदत पुनर्वसनामध्ये कोरोना येत नाही रुटीन मज मदत पु पुनर्वसनामध्ये दुष्काळ येतो महापूर येतो महापूर पण येत नाही महापूरसाठी सगळं साथ भांडायला लागतं प्रामुख्याने दुष्काळ येतो मग केंद्राने तुम्हाला परवानगी दिली की सोळाशे कोटी रुपयेमध्ये तुम्ही स्थलांतरित मजुरांना अतिशय उत्तम निवारा व्यवस्था करायची मंगल कार्यालय शाळा कॉलेज घेऊन आणि त्या ठिकाणी तीन वेळा खाणं द्यायचं आणि त्यांना समजवायचं की बाबा रे तुम्ही तुमच्या गावाला गेलात ना तर खूप प्रॉब्लेम तुम्हाला होईल तुमच्या गावकऱ्यांना होईल आता हे काही हे करण्यात तुम्ही अपयशी झालात तुम्हाला सोळाशे कोटी रुपये दिले तीन वेळा यांना खायला द्या दादा तुम्हाला असं म्हणायचं आहे थोडक्यात म्हणजे तुम्ही मजुरांना पैसे दिले मजुरांसाठी केंद्र सरकारला संपू दे तर मुळात ती कल्पना होती पण तुमच्या ज्याने काही होईना आणि लोक म्हणाले गेले बिलकुल नाही हो तीन खाना खाण्यापिणा नाही आमक घरमे जाण घरमे जाणं तर तुम्ही मुळात समजवण्यात अपयशी झालात मग त्यांना जायचं तर असं सांगितलं केंद्राने की बाबा रे आम्ही रेल्वे स्टेशनवर तिकीट विंडो ओपन करणार नाही गर्दी होईल कोणीही बसेल तर ह्याची जबाबदारी राज्य शासनाची राहील की राज्य शासनाने स्थलांतरित मजुरांचा सर्वे करायचा जवळजवळ इंटरव्ह्यू करायचा किंवा जाणं चाहतो बाई अरे नाही मा पिताजी बिमार आहे महिला जायला पाहिजे त्याचं मेडिकल चेकअप करायचं आणि त्याच्यानंतर यादी रेल्वेला द्यायची चौदाशे जणांची ती यादी रेल्वेला दिल्यानंतर रेल्वे ट्रेन नक्की करणार त्या चौदाशे जणांचा तिकिटाचा जो काही भाग ठरला तुम्ही सांगतो आता तो लोकांकडून घेणं अपेक्षित नव्हतं नाही म्हणूनच रेल्वे स्टेशनवर तिकीट विंडो नाही म्हणूनच इंडिव्हिज्युअल तिकीट नाही कारण कुणीही झालं आणि तिकीट घेईल मेडिकल चेकअप नाही अनावश्यकी जाईल म्हणून मग सगळी जबाबदारी स्टेट गव्हर्नमेंटकडे तुम्ही याद्या फायनल करा मेडिकल चेकअप करा आणि त्यांचे आम्ही म्हणतो तेवढे पर मॅन ते मॅन का ते सांगतो आम्ही म्हणतो तेवढे मॅन पैसे तुम्ही ह्या आपत्ती व्यवस्थापनसाठी तुम्हाला दिला सोळाशे मधून द्या मजुरांकडून कलेक्ट करण्याची कल्पना तुम्ही तुम्ही कलेक्ट केली आता ते सुद्धा का मॅन जे आपत्ती व्यवस्थापन द्यायला पाहिजे होते मजुरांकडून घेण्यापेक्षा नाही तर रेल्वे ज्यावेळेला नॉर्मल सुटते त्यावेळेला ती पूर्ण कॅपॅसिटीने सुटते पूर्ण कॅपॅसिटी येते हिला मुळात नावंच आपण दिलं श्रमिक जी जाताना टू थर्ड कॅपॅसिटीने जाणार म्हणजे एक तृतीयांश पॅसेंजर कमी सोशल डिस्टन्सिंग म्हणजे तेवढे पॅसेंजरचे तिकडे पैसे कमी येणार येताना पूर्ण रिकामी येणार येताना एका त्याच्यातून एकाही प्रवासाने येण्याची कल्पना नाही नेहमीपेक्षा जास्त वेळा सॅनिटेशन होणार ट्रेनमध्ये वैद्यकीय सुविधा असणार वाटेत जेवण मिळणार नाही कारण स्टेशन्सवरची कॅन्टीन्स बंद झालेली आहेत आणि कमी स्टेशन निघेणार म्हणून जा, जाताना तर जेवण पाणी मिळणार या सगळ्याचा जो खर्च आहे तो खर्च जर विचार केला तर तो, तो समजा एक उदाहरण आपण देऊ की मुंबई ते अलाहाबाद उदाहरणार्थ हजार रुपये तिकीट आहे तर ह्या पद्धतीने टू थर्डच पॅसेंजर जाणार येताना रिकामी येणार सॅनिटायझेशन जास्त वेळेला जेवण यातून तीन हजार होतं ते तुमच्याकडून सातशे घेतलं गेलं आणि ते घेतलं गेलं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने त्यांना अपेक्षित आहे आणि त्यामुळे हा जो दावा केला जातो की रेल्वेने तिकीट घेतलं तर रेल्वेने तिकीट घेतलं घेतलं नाही उदाहरण सांगतो आणखीन सोपं जालन्यातून रावसाहेब दानवेंनी आग्रह करून दोन ट्रेन उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या प्रत्येक ट्रेनला त्यांना सात लाख रुपये भरायला सांगितले ला। सात लाखात ट्रेन जाते का जालन्यातून अलाहाबादला किंवा जालन्यातून प्रयागला तर रेल्वेला खर्च येतो पन्नास लाख त्रेचाळीस लाख रेल्वे बेअर करते सात लाख कुणी दानवे देतात महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं आणि नवेने काँग्रेसला पुळका आलं तर काँग्रेस देतं बरोबर ना पुळका अशा वर्षाने असं म्हटलं की हे उगाचच चाललं आहे हा स्टेट गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे दोन ट्रेन आमच्या रावसाहेब दानवेने सोडल्या सात आणि सात चौदा लाख रुपये भरले लोकसभेकडून भरले मग सात आणि सात चौदा लाखात दोन ट्रेन गेल्या का तर त्या पन्नास लाख आणि पन्नास लाख एक करोडमध्ये गेल्या म्हणजे त्रेचाळीस लाख आणि त्रेचाळीस लाख शहाऐंशी लाख हे रेल्वेने बेअर केले मी केंद्राने सरचार्ज लावल्याचा दावा जो सचिन सावंत यांनी केलाय तो खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचं नाही नाही सरचार्ज वगैरे मला काय माहीत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की सोप्या शब्दामध्ये कठीण शब्दात बोलूया नको सरचार्ज प्रशास मला नॉर्मली अलाहाबादला जायला हजार रुपये लागत होते आताच्या काळामध्ये मी ही स्पेशल ट्रेन केली समजा माझ्या घरी लग्न असलं तर मी स्पेशल ट्रेन करणार मग स्पेशल ट्रेनमध्ये काय काय चार्जेस पडणार मला तर तुम्ही शंभर पॅसेंजर न्यापर्यंत चौदाशे पॅसेंजरचं भाडा लागेल येताना रिकामी आली तरी चालेल परंतु भाडं तुमच्यावर लागेल मग अशा परिस्थितीत त्या हजार रुपयाचं तिकीट तीन हजार झालं लक्षात आलं ते रेल्वेने नाही सातशे चार्ज केलं आणि सातशे चार्ज करताना सांगितलं की हे त्या पॅसेंजरकडून घ्यायचं नाही म्हणून तरच रेल्वे स्टेशनवर तिकीट विंडोज ठेवली नाही ना बल्कने तिकीटं स्टेट गव्हर्नमेंटने खरेदी करायची आता स्टेट गव्हर्नमेंटने खरेदी करताना पर पॅसेंजर पैसे कलेक्ट केले याला दोष केंद्राचा आहे का राज्याचा आहे बल्कने तिकीटं राज्य सरकारने खिशातून खर्च खर्च करून करायची होती किंवा काँग्रेसकडून हो, घेऊन रावसाहेब जानवेकडून घेऊन हो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या काळात पॅसेंजरकडून पर पॅसेंजर सातशे सहाशे जे काही तिकीट रेल्वेने सांगितलं पंच्याऐंशी टक्के बेअर केल्यानंतर ते घेतलं की तुम्ही त्याची लूट केलेली आहे ती ती घ्यायला नको होत तुम्हाला नंतर लक्षात आलं आणि म्हणून तुम्ही मुख्यमंत्री साहेता निधून पैसे द्यायला लागलात तर तेच अपेक्षित होतं आणि त्यामुळे आता तुम्हाला सोपं उदाहरण लक्षात येईल की पन्नास लाख जेव्हा खर्च येतो तेव्हा रेल्वे त्रेचाळीस लाख बेअर करते सात लाख रुपये तुम्हाला भरायला सांगते आता तुम्ही जरा एक दोन मिनटं मला अजून द्या एस टीच्या बाबतीत तुम्ही नाही गेलं का महाराष्ट्रामध्ये एस टीला सव्वेचाळीस रुपये पर किलोमीटर तुम्ही का घेताय तर तुम्ही असं म्हणताय की आमची ही एस टी जाते येताना पॅसेंजर मिळेल की नाही माहीत नाही त्यामुळे तूच जाताना नाही येतानाचं भाडं देखील म्हणजे ज्या तिकीट आला मला मुंबई चिपळून सातशे रुपये लागत होते ते चौदाशे रुपये तुम्ही घेताय ना तेच रेल्वेने केलं की जाताना टू थर्ड कॅपॅसिटीत जाणार येताना रिकामी जाणार सॅनिटायझेशन जास्त वेळा जेवण याचं केवळ पंधरा टक्के स्टेट गव्हर्नमेंटने बेअर करावं हो। पंच्याऐंशी टक्के केंद्र सरकार बेअर करेल मला आयदर हे गणित कळत नाही आहे अनिल देशमुखांना किंवा ते केंद्र 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 असं करण्याचा प्रयत्न करतात आता मला पुढचा प्रश्न आहे केंद्राने काय केलं ठेवू बाजूला रेल्वे विषयात आणि एकूणच विषयामध्ये ते मोठी यादी आहे केंद्राने काय केलं राज्याने काय केलं तेवढा एकदा आम्हाला सांगा दा, दादा मुद्दा तोच आहे तो आता केंद्रा, केंद्र केंद्राने वीस लाख कोटींचं पॅकेज दिलंय घोषणा केली पण राज्य सरकार म्हणते आम्हाला त्यातलं नेमकं किती मिळणार आहे आता मजूर स्थलांतरणासाठी काहीच मिळत नाही या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे असं आहे की पुन्हा एकदा तोच मुद्दा की वेळ पांघरून पेडवायला जायचं असेल तर ऑनलाईन एक गोष्ट केंद्राने दिली लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मुळात महाराष्ट्रामध्ये मा जे दोन रुपये आणि तीन रुपयाने धान्य आम्ही नाव जे बोर्ड लावतात ना ते केंद्रच देतं दोन रुपये तीन रुपयाने केंद्र देतं मग तुम्ही फुकट द्या मग तुम्ही दिलास होईल दोन रुपये तुम्हाला दहा रुपये किलोने घ्यावं लागत नाही तुम्हाला केंद्र दोन आणि तीनने देतं तुम्ही फक्त एजन्सी म्हणून <laughs> रेशन दुकानाचं कमिशन सुद्धा केंद्र देतं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा केंद्र देतं तुम्ही काही देत नाही घरं केंद्र देतं टॉयलेट केंद्र देतं गॅस केंद्र देतं तर तुम्ही काही देत नाही आणि त्यामुळे केंद्राने दिलेल्याची मोठी यादी आहे माझा सवाल असा आहे की बाकीच्या गव्हर्नमेंटने त्यांच्या काही योजना आखल्या कर्नाटक गव्हर्नमेंटने रिक्षावाल्यांना पाच हजार रुपये दिले सलूनवाल्यांना पाच हजार रुपये दिले आंध्र गव्हर्नमेंट आश्चर्य आहे की त्यांनी अकाउंटला काहीतरी बारा हजार रुपये टाकले तीन टप्प्यामध्ये तिकडे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने मोदींचं पॅकेज येण्यापूर्वी एक कोटी दहा लाख लोकांच्या अकाउंटला एक एक हजार टाकले महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना काय या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना काय या प्रश्नाकडून डायव्हर्ट करण्यासाठी केंद्राचं काय केंद्राचं काय अरे बाबा महाराष्ट्रात बोल ना बाबा याचा यालाच जोडून मला प्रश्न होतो दादा आजूबाजूच्या राज्यांनी बऱ्यापैकी लॉकडाऊन रिलीज केले बऱ्यापैकी शिथिलता के आणली पण राज्यातलं लॉकडाऊन फोर काल उद्धव ठाकरेंनी पुन्हा जाहीर केले अजून त्याची नियमावली जाहीर नाही त्यामुळे आदेशही निघले नाहीत तर तुम्ही या सगळ्या याच्याकडे कसं बघताय असं आहे की महाराष्ट्र शासन हे पूर्णपणे गोंधळात आहे कोणाचा कोणाला पायपोस नाही अनिल परब एके दिवशी जी आर काढतात की महाराष्ट्रामध्ये आम्ही एस टी फ्री राहणार रह। आहोत दुसऱ्या दिवशी जी आर काढतात की फक्त आम्ही परप्रांतीयांना त्यांच्या त्यांच्या सीमेपर्यंत नेण्यासाठी आणि ने रेल्वे स्टेशनपर्यंत नेण्यासाठी फ्री देणार रह। आहोत आणि राज्यातल्या लोकांना डबल फेअर लावणार रोज नवीन पत्रक रोज नवीन पत्रक रोज नवीन पत्रक तसंच लॉकडाऊनच्या विषयामध्ये खूप कन्फ्युजन चाललं आता मी ज्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे या मतदारसंघामध्ये फ्रॉम द डे वन एकही कोरोना पेशंट सापडला नाही अगदी इक्का दुक्का सापडला मग आम्ही दोन महिने लॉकडाऊनमध्ये का राहायचं तर मग तुम्ही विधानसभा वाईज करा ना तुम्ही पूर्ण पुणे शहर रोड झोन म्हणजे बघाडणार पुणे शहराचा फक्त सेवन पर्सेंट सात टक्के बाधित आहे आणि सात टक्केमधले सुद्धा काही झोपडपट्टे तर त्या सात टक्क्यासाठी तुम्ही संपूर्ण त्र्याण्णव टक्के पुण्याला रेड झोन टाकलं आणि मग पुण्यातून कोणीतरी माणूस चालला गावाकडे तर ते अरेबापरे पुण्यातून आला राक्षस आला भूत आलं अशा भूमिकेत पाहतात मग तुम्ही का विधानसभा वाईज झोनिंग करत नाही आणि ज्या झोनमध्ये फार प्रॉब्लेम नाही किंवा वीसच पेशंट आहेत ते काय फार सिरियस नाही बाबा थोडं तुम्ही सांभाळून करा हे नक्कीच आहे की शून्य पेशंट असणाऱ्याने सुद्धा मास्क वापरलाच पाहिजे शून्य पेशंट असणाऱ्याने सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवलंच पाहिजे शून्य पेशंट असणाऱ्या ठिकाणीसुद्धा पब्लिक फंक्शन नको हे मान्यच आहे पण आज जी रेड झोनमधली रिस्ट्रिक्शन्स आहेत ती सरसकट कशासाठी ह्याचं कारण काहीही बसून एक टीमवर्क पाच सजण बसले आहेत आमचे नेते तिकडे मातोश्रीला बसले मी प्रशासनावर प्रशा कंट्रोल नाही म्हणायचं तुम्हाला कोण प्रशासनावर कोणाच कंट्रोल नाही प्रशासनाला प्रशासनाला सुधरतच नाही कारण रोज उठून कधी नवीन पत्र घेते प्रशासनाचा काही दोष नाही हा प्रशासनाने ही संधी मांडली कोणा आमदाराला इन्वॉल्व्ह केलं जात नाही या आमदारांनासुद्धा बाहेर पडायला पास लागतो मी आता कोल्हापूरला चालले तर मला पास अरे बाबा आमदार आणि नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य पी सदस्य हाही प्रशासनाचा भाग आहे तोही अत्यावश्यक सेवांचा भाग आहे अत्यावश्यक सेवावाल्यानं तुम्ही म्हणता काय डॉक्टरनी बाहेर पडायचं नाही नर्सेसनी बाहेर पडायचं नाही पोलिसांनी बाहेर पडायचं नाही तसं आमदारांनी म्हणू नका बाहेर पडू नका म्हणून त्याला लोकांनी त्यासाठी निवडून दिलं आहे आमदारांना इन्व्हॉल्व करायचं नाही महानगरपालिकेने नगरसेवनाकांना इन्वॉल्व्ह करायचं नाही झेडपीने पंचायत समिती सदस्याने झेडपी म्हणून इन्वॉल्व्ह करायचं नाही सगळं सरकारी अधिकारी जागतात आणि त्यामुळे ही मोठी सोय सरकारी अधिकाऱ्यांनी मांडली पण त्यातले जे चांगले सरकारी अधिकारी आहेत ते भुस्कळ्यात पडले आहेत की नेमकं ऐकायचं कोणाचं दादा हे झालं प्रशासनाचं पण दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही आता आंदोलन घेतलंय बावीस तारखेचं आजही तुम्ही निवेदन देत आहे सगळं राज्यपालांनी प्रत्येक जे तालुक्यात तहसील ता ता स्तरावरती बावीस तारखेला तुम्ही पंचवीस लाख लोकांना रस्त्यावर उतरवून हो मग सोशल डिस्टन्सचं कसं होणार कोरोनाचं आत्ता सुरू आहे नेमकं काय तुमचं आंदोलन काय महाराष्ट्र भाषक सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवूनच आमचं आंदोलन होणार आहे प्रत्येक जण म्हणजे आता मी कोल्हापूरला माझ्या घराच्या बाहेर मी माझी बायको माझी आई तिशी आई माझ्या घरात काम करणार मुलगा आम्ही पाच जण सोशल डिस्टन्सिंगने बंगल्याच्या बाहेर बोर्ड घेऊन राहणार महाराष्ट्र शासनाचं सर्वसामान्य माणसाला पॅकेज सांगा महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर सापडणाऱ्या कोरोना पेशंटची ते व्यवस्था काय करायला सांगा आता मुंबईचं उत्तर द्या ना की जर मुंबईची संख्या वाढत चालली तर आता काय चंद्रावर ठेवणार आहे का मंगळावर ठेवणार आहे कुठे ठेवणार आहे तर उत्तर द्या ना असे प्लेकार्ड्स घेऊन आपापल्या फ्लॅटच्या बाहेर म्हणजे अपार्टमेंट असेल तर फ्लॅटच्या बाहेर बंगला असेल तर घराच्या बाहेर आणि एखाद्याच शहराच्या प्रमुख चौकामध्ये दोन किंवा तीन जणांनी सोशल डिस्टन्सने बोर्ड घेऊन उभं राहायचं आहे असं हे आंदोलन आहे आणि का करावं लागलं शेवटी हे संकट मोठं असल्यामुळे आम्ही सगळ्या बाजूने मदत केली आणि आता करणारच अजून एक कोटी लोकांना आम्ही दोन वेळेचं जेवण देण्याची दोन महिने व्यवस्था केलेली आहे हां ताजं जेवणही दिलं अजूनही चालू आहे कोडा शिदा दिला हे एक कोटी लोकांना आम्ही दोन वेळेचं जेवण देण्याची व्यवस्था केली याची कॉस्ट काय होती माहिती आहे हे आम्ही सरकारला सहकार्य नाही केलं मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये आता मुंबईत सुरू झालं वस्त्या वस्त्यांमध्ये आमचे डॉक्टर जाऊन घर टू घर मॅन टू मॅन चेकिंग करत आहेत स्क्रीनिंग आहेत नुसतं असं नाही किती माणसं राहत चार कुणी आजारी आहे का नाही आचाला पुढे असं झालं होतं यांचं चेकिंग आम्ही स्क्रीनिंग असं सुरू केलं की प्रत्येक घरात जायचं तिथे बसायचं सगळ्यांना सा। चेक करायचं आणि त्याच्यातून जर सस्पिशियस सापडला तर लगेच जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात जमा करायचं हे आमचं गव्हर्नमेंटला सहकार्या नाही आहे का मोठ्या पीपीई किट दिल्या मास्क दिले सॅनिटायझर दिले हे सहकार्य चालूच राहील कारण हे संकट मोठं आहे पण तुम्ही काय करत आहे हे विचारायला लागेल की नाही धान्यासाठी आम्हाला झगडावं लागलं आता तुम्ही पॅकेज डिक्लेअर करा आम्हाला झगडावं लागलं मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये कोरोना व्यतिरिक्त पेशंटचं काय मुंबईमध्ये ज्याला रेग्युलर डायलिसिस आहे त्याला आज डायलिसिस मिळत नाही मरेल तो एखादा नॉर्मल पेशंट काय करणार आहात तुम्ही हा तुम्ही केंद्राकडे जे जे मागेल ते केंद्र देते केंद्राने दे। मुंबईतली बीपीटी हॉस्पिटल तुम्हाला केंद्राने मुंबईतली बीपीटी हॉस्पिटल तुम्ही माहिती दिली रेल्वे हॉस्पिटल माहिती दिली मिलिटरी हॉस्पिटल मागितली दिली पोलीस थकले आहेत म्हटल्यानंतर केंद्रीय फोर्स तुम्हाला दिला हां पीपीई किट पाठवल्या एन नाईन्टी फाय पाठवला औषधं पाठवली तरीही चारशे अठ्ठावन्न कोटी वेगळे पाठवले आपत्ती व्यवस्थापना सोळाशे कोटी पाठवले तरी तुम्ही द्या 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 म्हणजे तुम्ही काय करणार बरं तुम्ही इकडे कोरोनावर काही करत नाही आहेत आणि पंचवीस पंधराला म्हणजे गावातल्या रस्त्यांना काल तुम्ही सोळाशे कोटी रुपये रिलीज केले वाय गावातले रस्ते आता इतके महत्वाचे झाले कोरोनापेक्षा सोळाशे कोटी रुपये तुम्ही काल रिलीज केले पंचवीस पंधराला आज सांगा अजित पवारांनी नाही म्हणून रिलीज केले ते हा मोठं गंभीर आरोप करते तुम्ही थेट अजित पवारांनी म्हणजे कोरोनाची प्रा प्राथमिकता सोडून इथं कंत्राटदारी सुरू होते थोडक्यात थोड्याशे कोटींच्या असं म्हणत मी एवढंच म्हटलं की कोरोनावर तुम्ही केलेला खर्च सांगा कोरोनावर खर्च करायला पैसे नाहीत तुमच्याकडे पैसे नाहीत तुम म्हणजे केंद्राने पडवलेले मदत पुनर्वसनची शिल्लक आहे मला माहिती आहे ना बाबा आणि मग पी एम केअरवर खूप तुम्ही आघात केला आम्ही पी एम केअरही दिला आणि सीएम केअरही दिला म्हणजे काल मी एका लग्नात गेलो सोशल डिस्टन्सिंग गेलो ते म्हणाले की आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर म्हटलं एक पी एम केअरचा चेक द्या एक सीएम केअरचा द्या असं एकावन्न एकावन्न एक दोन चेक घेऊन आलो मी सीएम केअरचा हिशोब सांगा ते पैसे तुम्ही काय करताय आपत्ती व्यवस्थांबरोबर मग सोळाशे उठायला सांगा या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या तिजोरीत हात घातला पाहिजे तो घालतच नाही तो तिजोरीत हात तुम्ही पंचवीस पंधरा म्हणजे गावातल्या रस्त्यांसाठी घातला म्हणजे पैसे नाहीत कसे काय मग तुम्ही त्याला थांबवलं पाहिजे होतं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यामुळे कुठलीही सरकारी योजना हो महाराष्ट्र शासनाची नाही केंद्राकडून आता अतिशय महत्वाची मी महसूल मंत्री होतो अतिशय महत्वाची जे जे हॉस्पिटलच्या शेजारची रिचर्स अँड क्रुडासची जमीन हिनी मागितली केंद्राने दिली मला आश्चर्य वाटतं आणि तिथे म्हणे हॉस्पिटल उभं करणार आहेत हॉस्पिटलच्या नावाखाली भूखंड महाराष्ट्र शासनाकडे पण चला हॉस्पिटल उभं करताय म्हणजे केंद्राने थोडक्यात तुम्हाला असं करायचं आहे कोरोनाच्या साथीत या संकटातही राजकारण सुरू आहे आणि पैसे लाटेलाटी सुरू आहे भूखंड लाटेलाटी सुरू आहे नाही नाही इतका आरोप करणं इतका मी घटिया माणूस नाही आहे माझं म्हणणं असं आहे की केंद्राने दिलं ते दिलं म्हणा ना बाबा आणि राज्याने नाही दिलं तर नाही दिलं म्हणा उद्या देतो म्हणा चाललं आहे बाबा प्लॅनिंग असं म्हणा एवढंच माझं म्हणणं आहे आता शेवटचा प्रश्न आहे भाजपच्या राजकारणावरती पक्षांतर्गत नेहमी आरोप होता आता ही चार तिकीट तुम्ही विधान विधान परिषदेला दिली त्यातलं शेवटचं तिकीट नेमकं का बदलावं लागलं खरं खरं सांगा आणि असा एक आरोप होतोय भाजपच्या नेतृत्व प्रदेशात म्हणजे पर्यायने तुमच्यावरतीच की बहुजन नेत्यांना संपवल्याचं षडयंत्र रचलं तर दादा तुम्ही प्रदेशात म्हणून उत्तर द्यावं नेमकं ह्या आरोपाचं नाही दुसऱ्या आरोपाचं पहिलं उत्तर देतो की बहुजन समाजामधलं मी नाही बहुजन समाजातले रावसाहेब दानवे नाही आहेत बहुजन समाजातलं रमेश कराड नाही आहे आणि तिकीट नाकारलं हा भाग सोडला ज्याला कारणं आहेत तर नेतृत्व आजही त्यांचंच आम्ही मांडतो नातापुंचं मांडतो पंकजांचं मांडतो वावंगुळेंचं मांडतो मग ते बहुजन समाजातले नाही आहेत का त्यांना पार्टीतून काढलं आहे त्यांना पार्टीमध्ये स्थान आहे आदराचं स्थान आहे गोपीचंद बहुजन समाजातला नाही आहे का आमचा प्रवीण दटके बहुजन समाजातला नाही आहे का मोठी यादी सांगेन बहुजनांना आणि सामान्य माणसाला या पाठीचं मी गिरणी कामगाराचा पोरगा हिंमत काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची सगळे पॉलिटिकल बॅकग्राऊंडवाले करता तुम्ही आमच्याकडे सगळी अशीच यादी आहे की ज्यांचा बाप गिरणी कामगार ओके थो शेवटचं एक खडचे आरोप करताना तो तुम्ही उत्तरही दिली त्याला पण ते थोडे आणखी खाली घसरले म्हणजे अगदी चिड्डीवरती घसरले तुम्ही प्रत्युत्तर काय द्याल खडचे कारण ते पक्षातच आहेत अजून रोज उठून आरोप करतात नेमकं पुढची स्ट्रॅटेजी काय खडचं बाबत पक्षाची परवा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की बा भारतीय जनता पार्टीची संस्कृती एकत्र बसून प्रश्न सोडवण्याची आहे एकत्र बसून एकमेकांची शर्टही फाडायला हरकत नाही कारण शेवटी चर्चाही करता करता विकोबालाही जाऊ शकतो ते घरात बसून ना टी व्ही कशासाठी पाहिजे त्यालासाठी असं माझं म्हणणं आहे नाताबाऊंचा अधिकार आहे तर त्यांनी असे शब्द वापरणं यातून त्यांची गरिमा कमी होते ते माझ्यासारख्या त्यांच्याबद्दल प्रेम असणाऱ्या माणसाला त्रास देणार आहे की अहो नाथंची स्टेज काय आणि ते काय शब्द वापरतात पण तेही वापरा ना माझं म्हणणं की पुढे जाऊन आम्हाला एक थोबाडीच मारा पण चार आड बसू दरवेळेला तुम्हाला टी व्ही कशाला लागतो इतकंच म्हणणे शेवटचा प्रश्न पंकजाताईबाबत नेमकी पक्षाची भूमिका काय कारण त्या नाराज असल्याचं कळतंय सूचक सूचक ट्विट देत आहेत पंकजा ताई आमच्या अतिशय चांगल्या नेत्या आहेत त्या आजही आहेत कालही होत्या आणि उद्याही राहणार आहेत विधान परिषदेचं तिकीट नाकारण्याचं लॉजिक मी सांगितलं की कि केंद्राने देशभरासाठी हा निर्णय केला के की विधानसभेचं तिकीट एखाद्याला दिलं की विधान परिषद द्यायचं नाही त्यामुळे दिलं नाही पंकजा कोणाचा राग नाही केंद्राचं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या विधानसभेला अमितभाईंची सभा त्यांच्या विधानसभेला मोदींची सभा का तर ताईने म्हटलं की बाबा अमित भाई आपने आणायची घ्या तर ताई आमचे नेते आहेत आता असं आहे की राजकारणामध्ये ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली त्यानंतरची नाराजी ही काही काळ राहणार आणि तसं त्यांची नाराजी जी असेल ती संपेल आणि आमच्या पार्टीचं अतिशय योग्य नेतृत्व ते करतील आपण पाहिलं चंद्रन दादांनी पंकजाताई संदर्भात ज्या होणाऱ्या आरोपाला उत्तर देताना हेही सूचकपणे सांगितलं की त्यांच्या विधानसभेच्या इलेक्शनला केंद्र राज्यातलेच नाही फक्त केंद्रातलेही नेते आले होते तरी ते पडले यावरून पक्षामध्ये नेमकं काय चाललं हे सहज स्पष्ट होतं व्हिडिओ जर्नलिस्ट करंदीकर करंदीकरचं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे